माई सासूबाई तू बैस घ, तू 4 महिन्यांची गर्भार आहेस, मी बघते काय ते काय रे गुंडांनी तुमच्या वाड्याला आग लावली, चला लवकर चल चल लवकर बंडू चल, सासूबाई तिकडे एकट्याच आहेत रे, चल लवकर चल चल लवकर समजा गाव आडवा झाला पण आमची बी डोकी फोडली त्याने, शपथ घेऊन सांगते सासूबाई, तुमचं घर पुन्हा उभं करीन तरच नावाची लक्ष्मीबाई, क्षमा करा तुमच्या लांबच्या जमिनी विकल्याशिवाय आपलं जळलेलं घर मी पुन्हा बांधू शकणार नाही, सासूबाई आपलं घर पुन्हा बांधीन तेव्हा त्यांचं नाव लावीन, सातारा पासून सांगली पर्यंत 20-25 गाव करायला लागतील माहे, संध्या कुळाकडनं खंड गोळा करायचा म्हणजे, अरे काही जमिनी आपण विकून टाकूया, काही कुळ तर लय साडे शिटलीची आहे ते मी बघते रे, कसा खंड देणार बाई, यंदाच्या वेळेला पावसानं दगा दिला, आज जनावरांना घालायला काटूक सुद्धा शिल्लक नाही बघा, असं करूया मारल्या वारसाला बघूया आपल्या खंडाचं काय, त्या थप्प्यात काय भुसा भरलाय, हाय पर आहेत दान पर ती माझ्या भावानं पाठवले, हा उद्याच्या बाजाराला इकायला म्हणून आणले, पिसाळ माझ्याशी हरामखोरी करू नका, मुकाट्याने 6 मण खंड खाला नाहीतर, नाहीतर नाहीतर काय करशील ग, ते दिसेलच तुम्हाला, पिसाळ यांचा 6 मण खंड द्यायचा नाहीतर आजच्या भावाने 6 मणाचे पैसे इथे मोजायचे, शिवाय 100 रुपये दंड आणि 15 दिवस काही